नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर जगदीश शिंदे आणि आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिव्हरमध्ये कोणकोणते ट्यूमर किंवा कॅन्सर होतात आणि त्याच्यामध्ये रेडिएशन थेरपीचा काय रोल आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे की ज्या रुग्णांना माझ्याशी पर्सनल कन्सल्टेशन करायचं आहे किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं आहे त्यांच्यासाठी मी ऑनलाईन कन्सल्टेशनची एक लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही माझ्याशी डायरेक्टली पर्सनल कन्सल्टेशन करू शकता. आणि जर तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये येऊन माझ्याशी भेटायचं असेल तर मी क्लिनिकचा ॲड्रेससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर लिव्हर कॅन्सरमध्ये बेसिकली दोन टाईपचे ट्यूमर्स असतात. पहिला प्रकारचा जो ट्यूमर असतो त्याला म्हणतो आपण की प्रायमरी लिव्हर कॅन्सर, म्हणजे लिव्हरमध्येच तयार होणारा कॅन्सर, ज्याला आपण हेपेटोसेल्युलर कॅर्सिनोमा किंवा HCC असंसुद्धा म्हटलं जातं. आणि दुसऱ्या प्रकारचे जे लिव्हर कॅन्सर असतात त्याला आपण म्हणतो मेटास्टॅटिक लिव्हर ट्यूमर, म्हणजे आजार दुसरीकडे कुठेतरी तयार झालेला आहे आणि तो लिव्हरमध्ये आलेला आहे. आजार दुसरीकडे कुठेतरी तयार झाला आहे आणि तो लिव्हरमध्ये मेटास्टॅसिस म्हणजे स्प्रेड झालेला आहे, तर याला आपण मेटास्टॅटिक ट्यूमर असं म्हणतो. तर असे दोन प्रकारचे ट्यूमर लिव्हरमध्ये होऊ शकतात. आता लिव्हरमध्ये अशा प्रकारचे ट्यूमर झाले तर लिव्हरमध्ये रेडिएशन थेरपीचा काय रोल असतो? तर लिव्हर हा असा ऑर्गन आहे की तो खूप रेडिओ सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे रेडिएशनचा खूप जास्त डोस लिव्हरला आपण देऊ शकत नाही, कारण लिव्हरचा ज्या सेल्स असतात त्या रेडिएशनला खूप त्यांचा टॉलरन्स कमी असतो, म्हणजे रेडिएशन सहन करण्याची त्यांची क्षमता खूप कमी असते. तर त्यामुळे आपल्याला लिव्हरला रेडिएशन देताना खूप काळजीपूर्वक द्यावं लागतं. तर लिव्हरला रेडिएशन देताना खूप साऱ्या गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागतो. की पहिली सर्वात मोठी जी महत्त्वाची जी गोष्ट असते ती असते ती ट्यूमरची साईज किती आहे आणि ट्यूमरचं लोकेशन काय आहे. जर ट्यूमरची साईज छोटी असेल आणि ट्यूमरचं लोकेशन आम्हाला ट्रीट करण्यायोग्य असेल तर आम्ही लिव्हरला रेडिएशन थेरपी देऊ शकतो. मात्र ट्यूमरची साईज खूप जास्त असेल किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी ट्यूमर असतील, लिव्हरच्या अशा भागामध्ये असेल की जिथे खूप जास्त रेडिएशन देता येणार नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला रेडिएशन थेरपी देता येत नाही. तर लिव्हरला रेडिएशन देण्यासाठी बेसिकली आम्ही जे ज्या प्रकारचे रेडिएशन देतो त्याला आम्ही स्टिरोटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी असं म्हणतो, यालाच आपण SBRT हा प्रकार आपण म्हणतो. या प्रकारचे रेडिएशन आम्ही दोन्ही प्रकारच्या लिव्हरच्या ट्यूमर्समध्ये, म्हणजे प्रायमरी लिव्हरचा जो कॅन्सर आहे त्याच्यामध्ये आणि ज्या रुग्णांमध्ये मेटास्टेसिस झालं आहे त्या रुग्णांमध्ये सुद्धा आम्ही या प्रकारचे रेडिएशन देऊ शकतो. मात्र सर्व लिव्हर मेटास्टेसिसच्या रुग्णांमध्ये रेडिएशन थेरपी देता येत नाही. कारण काय असतं की जर खूप जास्त लिव्हर इन्वॉल्ड असेल तर पूर्ण लिव्हरला रेडिएशन थेरपी देता येत नाही. त्यामुळं काही सिलेक्टेड पेशंट्समध्येच आम्ही लिव्हरला रेडिएशन देऊ शकतो. आता लिव्हरला रेडिएशन द्यायचं असेल तर ते कोणत्या प्रकारे आणि कसं द्यायचं? तर लिव्हरला रेडिएशन देण्यासाठी मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी किंवा SBRT हा एक प्रकार आहे, याने आम्ही देऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, नॉर्मल रेडिएशनच्या प्रमाणेच आम्हाला रुग्णाचा एक CT scan घ्यावा लागतो. CT scan घेताना लिव्हरचा CT scan आम्ही एक वेगळ्या प्रकारे घेतो, ज्याला आम्ही SSCT scan असं म्हणतो, जेणेकरून आम्हाला लिव्हरमधले जे ट्यूमर आहेत ते चांगल्या प्रकारे दिसावेत. दुसरी एक महत्त्वाची बाब असते लिव्हरचा ट्यूमर ट्रीट करताना, ती म्हणजे की लिव्हर हा जो ऑर्गन आहे हा नेहमी हलत असतो. आपण श्वास घेताना श्वास आतमध्ये घेतला की लिव्हर खाली जातं आणि श्वास सोडला की लिव्हर वरती येतं. त्याच्यामुळं काय होतं की जो ट्यूमर असतो तो ट्यूमरसुद्धा श्वास आत घेतला की खाली जातो, श्वास बाहेर सोडला की वरती येतो. त्याच्यामुळं हा ट्यूमर कंटिन्युअसली मोशनमध्ये असतो. त्यामुळं आम्हाला कुठल्या तरी प्रकारचं मोशन मॅनेजमेंट ह्या प्रकारच्या ट्यूमरमध्ये करावं लागतं. आत्ताच्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये हे लिव्हरचं जे मोशन आहे हे मोशन कमी करण्यासाठी किंवा कॉम्पन्सेट करण्यासाठी बऱ्याच टेक्निक्स आम्ही यूज करतो. त्यातली पहिली जी टेक्निक आहे त्याला म्हणतात ॲक्टिव्ह ब्रेथ कंट्रोल किंवा ABC. ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की एक स्पायरोमीटर टाईप डिवाइस असतं जे रुग्णाच्या रेस्पिरेटरी मुवमेंट जे असतं ते ट्रॅक करतं आणि पेशंटला एक लांब श्वास घेऊन त्या श्वासाला त्याच ठिकाणी पकडून ठेवावं लागतं. म्हणजे एक मोठा श्वास घेऊन तो श्वास एक 15 ते 20 सेकंद पकडून ठेवावा लागतो आणि त्या फेजमध्येच आम्ही रेडिएशन देतो. जेव्हा पेशंट श्वास घेऊन पकडून ठेवतो त्यामुळे त्यावेळी लिव्हरची मोशन कमी होते आणि मोशन कमी झाल्यानंतर आम्ही
त्या ट्यूमरला टार्गेट करतो, जेणेकरून ड्युरिंग ट्रीटमेंट म्हणजे रेडिएशन देताना पेशंटचं लिव्हर हलत नाही, मुवमेंट होत नाही आणि ज्या ठिकाणी गाठ आहे त्याच ठिकाणी रेडिएशन जातं. तर ह्या मेथडचा आम्ही यूज लिव्हरची मोशन कमी करण्यासाठी करतो. त्याच्याशिवाय आणखीन काही मेथड्स असतात ज्याच्यामध्ये ट्रॅकिंग आहे. ट्रॅकिंग म्हणजे काही की काही मशीन्समध्ये जसं लिव्हरची मुवमेंट वरती आणि खाली होते तसं रेडिएशनचं जे बीम असतं ते सुद्धा वरती आणि खाली जातं, याला म्हणतात ट्रॅकिंग. त्याचप्रकारे ॲबडोमिनल कॉम्प्रेशन म्हणजे ॲबडोमिनवरती पोटावरती एक कॉम्प्रेशन बँडेज कॉम्प्रेशनचं एक डिव्हाइस असतं ते यूज केलं जातं आणि जेणेकरून पोटाची मुवमेंट कमी केली जाते आणि जेणेकरून लिव्हरची मुवमेंट कमी होते. तर असे वेगवेगळे मेथड्स असतात की जेणेकरून आम्ही लिव्हरची मुवमेंट कमी करतो. हे मुवमेंट कमी करून मग आम्ही रेडिएशन थेरपीचं प्लॅनिंग केलं जातं. आणि रेडिएशन थेरपी प्लॅनिंग केल्यानंतर जनरली लिव्हरचं जे रेडिएशन असतं ते SBRT ह्या प्रकारामध्ये 1-10 फ्रॅक्शनमध्ये ट्रीटमेंट केली जाते, पण मोस्ट कॉमनली 3-5 फ्रॅक्शन्समध्ये लिव्हरची ट्रीटमेंट केली जाते. तर लिव्हरच्या रेडिएशनला ॲडमिट करण्याची गरज नसते. डेली 10-15 मिनिटाचं हे ट्रीटमेंटचं सेशन असतो. कधीकधी रेस्पिरेटरी मॅनेजमेंट असेल तर थोडा जास्त वेळ पण लागू शकतो. डेली ट्रीटमेंट असते, OPD बेसिस ट्रीटमेंट असते आणि साधारण 1-2 आठवड्यामध्ये ट्रीटमेंट पूर्ण होऊन जाते. लिव्हरच्या रेडिएशनमध्ये मेन साईड इफेक्ट काय होऊ शकतात, तर महत्त्वाचा जो साईड इफेक्ट असतो की लिव्हरला आपण ज्यावेळी रेडिएशन देतो त्यावेळेला आजूबाजूच्या नॉर्मल लिव्हरला पण रेडिएशन जातं, तर लिव्हरचे जे एन्झाईम्स असतात किंवा लिव्हरचे जे टेस्ट असतात ते टेम्पररीली थोडेसे डिरेंज होऊ शकतात. पण लिव्हर हा असा ऑर्गन आहे की तो रिजनरेट होतो, त्याच्यामुळं ते टेस्ट काही दिवसांनी परत नॉर्मल होतात. लिव्हर रेडिएशन चालू करण्याच्या आधी आम्ही लिव्हरचे टेस्ट करतो, जेणेकरून फंक्शन जर चांगलं असेल तरच आम्ही रेडिएशन करतो. ज्या पेशंटचे लिव्हरचे फंक्शन खूप चांगले नसतात त्यांना रेडिएशन नाही करतात, कारण मग त्यांचा लिव्हरची कपॅसिटीज खूप कमी असते. मात्र बाकी लिव्हर जर नॉर्मल असेल तर आम्ही लिव्हरला रेडिएशन करू शकतो. तर महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे तो की आजूबाजूच्या लिव्हरला रेडिएशन जातं, त्याच्यामुळे थोडंसं आजूबाजूच्या लिव्हरच्या सेल्स पण डॅमेज होतात. दुसरा जो साईड इफेक्ट असतो तो म्हणजे काही पेशंट्समध्ये रेडिएशन झाल्यानंतर काही दिवसानंतर पोटामध्ये पाणी किंवा असायटिस डेव्हलप होण्याची शक्यता असते, पण सगळ्याच पेशंटमध्ये होईल असं नाही, काही पेशंटमध्ये ही शक्यता असते. काही वेळेस आतड्याला पण रेडिएशन जाण्याची शक्यता असते, त्यामुळे पेशंटला उलटी मळमळ हे त्रास होण्याची शक्यता असते. काही पेशंटला भूक कमी लागणे हा पण त्रास होऊ शकतो. तर अशा प्रकारचे त्रास पेशंटला होऊ शकतात. लिव्हर कॅन्सरविषयी किंवा लिव्हरच्या रेडिएशनविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही माझ्याशी कन्सल्टेशन करू शकता. मी ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि ऑनलाईन कन्सल्टेशन करा. त्याचबरोबर ज्यांना क्लिनिकमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी मी क्लिनिकचा ॲड्रेससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.